राम राम शेतकरी मित्रांनो, सदन शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आज 19 एप्रिल 2022 आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आज महाराष्ट्रात कोणत्या बाजार समितीत तुरीला किती बाजार भाव मिळतोय ते आपण बघणार आहोत. तर सर्वप्रथम बाजार समिती आहे मित्रांनो अमरावती, येथे तुरीला जास्तीत जास्त दर मिळाला आहे 6,340 रुपये, कमीत कमी दर आहे 5,800 रुपये. त्यानंतरची पुढील बाजार समिती आहे मित्रांनो यवतमाळ, जास्तीत जास्त तुरीला बाजारभाव मिळाला आहे 6,110 रुपये, सर्वसाधारण दर आहे 5,600 रुपये. त्यानंतरची पुढील बाजार समिती आहे मित्रांनो दिग्रस यवतमाळ, जास्तीत जास्त दर मिळतोय 6,080 रुपये, कमीत कमी दर आहे 5,550 रुपये. त्यानंतरची पुढील बाजार समिती आहे मित्रांनो धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती, जास्तीत जास्त दर मिळतोय 6,700 रुपये, सर्वसाधारण दर आहे 5,800 रुपये. त्यानंतरची पुढील बाजार समिती आहे मित्रांनो वाशिम, जास्तीत जास्त दर मिळतोय 6,130 रुपये, सर्वसाधारण दर आहे 5,601 रुपये. त्यानंतरची पुढील बाजार समिती आहे मित्रांनो कारंजा जिल्हा वाशिम, जास्तीत जास्त दर मिळतोय 6,381 रुपये, कमीत कमी दर आहे 4,000 रुपये व सर्वसाधारण दर मिळतोय 5,200 रुपये. त्यानंतरची पुढील बाजार समिती आहे मित्रांनो मालेगाव जिल्हा वाशिम, जास्तीत जास्त तुरीला बाजारभाव मिळतोय 6,000 रुपये, कमीत कमी दर आहे 4,900 रुपये व सर्वसाधारण दर मिळतोय 5,840 रुपये. तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे म्हणजे 19 एप्रिलचे ताजे तुरीचे बाजारभाव. असे शेतमालाचे भाव जाणण्यासाठी कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन अवश्य दाबा आणि आपल्या जिल्ह्यात आपल्या तालुक्यात तुरीला किती बाजारभाव मिळतोय ते कमेंटमध्ये अवश्य कळवा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत राम राम शेतकरी मित्रांनो.